त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जाणार. डॉक्टरांचा गंभीर चेहरा आणि माझ्या केस फाईल मध्ये त्यांचे रुतले डोळे पाहून वाटलं साला आज काहीतरी मी नसतो. इतकं डॉक्टर बोलले कॉरिडोर मध्ये बस. साला मी कॉरिडोर मध्ये डोक्यात विचारांचे कल्लू नाही म्हणजे बराच वेळ झाला मी सिगरेट ओढली नाही म्हणजे हॉस्पिटलसारखं सार्वजनिक ठिकाण वगैरे ठीक आहे पण माझ्यासारखं पट्टीचा ओढणार इतका वेळ थांबला हे आश्चर्याच. सिगरेट वरून आठवलं तुला नेहमीच प्रॉब्लेम होता ना माझ्या सिगरेट ओढण्याशी. चला वाढदिवसाला काही मागणं गिफ्ट दिलं की नेहमी बोलायचीस बाबू सोड ना सिगरेट माझ्यासाठी सोड ना. साला तुझं हे एक वाक्य मी जरी हसते वगैरे घेत असलो तरी याच वाक्याने डोक्यात जायचं तू माझ्या. तू सोबत असताना मी सिगरेट कधी सोडली म्हणून तुम्ही मी सोबत असायची ह्याचाही खूप राग यायचा मला. साला माझ्या ज्या सिगरेटने तुझं काय घोडं मारलं होतं ते तू जाणे आणि तो तुझा देव. अगं पण तुला कळत कसं नाही तुला कळत कसं नाही मी माझं 10 वर्ष प्रेम तुझ्या 4 वर्ष प्रेमासाठी नाही ना सोडू शकत. तिका गोड बार डॉक्टरांनी आत बोलले डॉक्टर आधीपेक्षा छान. माझ्या रिपोर्ट फाईल कडे बघत बोलतात बाळा धीरानं घे तुझ्या आधीच्या आणि आताच्या रिपोर्ट वरून तुला कॅन्सर डिटेक्ट झाला. अगं ऐक ना या जागी एखादा सामान्य व्यक्ती असता ना तो ढसा ढसा रडला असता कोलमडला असता पण मला नाही रडू आलं. उलट चेहऱ्यावर एक हास्य उमटलं आणि मनातूनच तुला म्हणा असं वाटलं की बघ बघ साला ह्याला बोलतात प्रेम. गेले 10 वर्ष ती माझ्यासाठी जळली आता यापुढे मी जाणार तिच्यासाठी अगदी तसाच. पण तू काळजी करू कारण तुझ्या प्रेमावर मी अन्याय नाही होऊ देणार. पुन्हा नव्याने जन्म घेणे त्यावेळी फक्त तुझ्यासाठी जाईल आता जळतोय अगदी तसाच. आता लोक तुला विचारतील तो का गेला कशासाठी गेला तेव्हा त्यांना सांग त्यांना सांग की तो प्रेमात गेला. चला वाईट गोष्टीवर प्रेम करून ती निभावण्याच्या अंगात धमक होती ना म्हणून गेला. आता ही गोष्ट ह्या लोकांना अजिबात कळणार नाही पांढऱ्या दगडावरची काळी. पण तू वाट पा म्हणजे मी लवकरच करतो.